ची मुलगी होती, त्या मुलीने सुवर्ण पदक मिळवलं आणि त्यावेळेला भारताचं राष्ट्रगीत इटली मध्ये ज्या वेळेस वाजलं, 3,500 खेळाडू ज्यावेळेस उभे होते आणि त्यावेळेस जी काय फिलिंग होती आयुष्यामध्ये, 36 वर्षामध्ये मला जो आनंद नाही मिळाला तो त्यावेळेस तिथं मला मिळाला, की तो मला टच करून गेला, की इतका म्हणजे माझ्या लाईफ मध्ये 36 वर्षात इतका आनंदाचा आणि इतका प्राऊड क्षण मला आजपर्यंत कधी नव्हता मिळाला. तर हे तेव्हाच होईल जर सर्व पालकांनी आपल्या मुलांना प्रमोट केलं पाहिजे. खरं अतिशय इतकी चांगली शाळा, एवढे ग्राउंड आहेत आज पाहायला भेटत नाही. आम्ही बऱ्याच कार्यक्रमांना जातो, स्पोर्ट डेला जातो, भाड्यानी ग्राउंड घेतात आणि स्पोर्ट डे बनवतात भाड्यानी. तर इथं स्वतःच्या तुमच्या शाळेचं क्रीडांगण आणि एवढं चांगली सुविधा, आणि माझ्या जवळ बसलेले चेअरमन सर असतील, प्रिन्सिपल मॅडम असतील, बाकी सगळे स्टाफ असतील, त्यांना इतकं नॉलेज आहे. आमच्याबरोबर ते चर्चा करत होती, अतिशय उत्कृष्ट त्यांचं नॉलेज आहे आणि खेळाबद्दल तर प्रचंड आवड आहे. तुम्ही तुमच्या मुलांना या शाळेत टाकून इतकी चांगली, म्हणजे कुठलीही चूक न करता तुमच्या शाळे मुलांचं भविष्य अतिशय उज्ज्वल आहे. आज जर तुम्ही भारताचं आणि बाहेरच्या कंट्रीमध्ये जर तुम्ही तफावत बघितली, की भारताला एवढे मेडल का कमी भरतात ऑलिम्पिकला असतील, कुठल्याही जागतिक स्पर्धे असतात, तर भारतामध्ये काय होतं आणि इंटरनॅशनलला काय होतं, एक दोन मिनिटात तुम्हाला सांगतो. की इंटरनॅशनलचे बाहेरचे देश आहेत ते मुलाला 4 किंवा 5 वर्ष